मध्यंतरी मुंबईला किंवा कुठेतरी एका कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असं म्हणाले की मुंबई बडोदा आम्ही एक्सप्रेस हायवे करणार आहोत आणि त्याच्यासाठी आम्ही 22,000 कोटी रुपये टाकणार आहोत. नरेंद्र मोदींनी निवडणुकीआधी कधीही नाही, नंतर एक अचानक साक्षात्कार झाल्यासारखा 1,10,000 कोटी रुपयांचं मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू करायचं त्यांचं काहीतरी ते सुरू केलं. साहेब, ही गेल्या संयुक्त महाराष्ट्र झाल्यापासूनची जी एक जखम आहे गुजरातला की मुंबई आम्हाला मिळाली नाही, त्याच्यासाठीचे हे सगळे मार्ग सुरू आहेत असं वाटतंय का की मुंबई बाजूला करण्याचं एक षडयंत्र ह्याच्या मागे लपलंय का? नाहीतर मला सांगा की आज मुंबईसारख्या ठिकाणी मुंबईला बुलेट ट्रेनची आवश्यकता नाही आहे. अहमदाबादला आता मला सांगा साहेब, इतका जो प्रवास आहे तो पटकन तुम्ही तिथे अहमदाबादला सकाळी पोहोचलात, काय करायचं काय अहमदाबादला? काय ढोकळे खायचे का फापडा खायचा का काय करायचं? काही कशाचा कशाला काही पत्ता नाही. आणि आपण जर समजा बुलेट ट्रेन आणायची असेल तर आपण सर्वात जास्ती लांबचा जो काही प्रवास असेल, समजा मुंबई दिल्ली असेल, मुंबई बाबा कलकत्ता असेल, मुंबई चेन्नई असेल, मी समजू शकतो. परंतु यांच्या मनात पहिलं अहमदाबादच येतं, यांच्या मनात पहिल्यांदा बडोदाच येतं. परंतु ते त्यांच्या मनातलं त्यांच्या मनात राहू देत. मला जी भीती वाटते या सगळ्या अख्याच्यात की हे मुंबई स्वतंत्र करण्याचं षडयंत्र आहे का? कारण त्यांनी जो पट्टा निवडला आहे तो तसा आहे. आपण मगाशी जे नाव घेतलं, आपण जे इथे शिकलेत राम नाईक, तो जुना राम नाईकांचा जो मतदारसंघ आहे वसई विरारपर्यंत जो जाणारा, तो सगळा पट्टा आपल्याला ह्याच्यातनं दिसतो. काय वाटतं याच्याबद्दल? दोन गोष्टी आहेत, त्याच्यातली चर्चा खूप झाली दिल्लीमध्ये सुद्धा. आम्ही लोकांनी त्याच्यात बुलेट ट्रेनला विरोध केला नाही. आम्ही अशी भूमिका म्हणली, बुलेट ट्रेन करायची असेल तर दिल्ली मुंबई करा. खरंच आहे, चंद्रपूर नागपूर मुंबई पुणे कोल्हापूर अशी बुलेट ट्रेन करा, महाराष्ट्राला एकसंघ करणारी. आज तुम्ही फक्त अहमदाबाद मुंबई करतात, याचा अर्थ तुम्ही जे म्हणला की अहमदाबादला जाऊन काय खाऊन धोका खायचा का काय करायचं, अहमदाबादला कुणी जाणार नाही, मुंबईला येते, मुंबईची गर्दी वाढेल. मला हाच धोका जास्त दिसतोय. प्रश्न असा आहे, इथून आमचे लोक जाणारच नाही आहेत, तिथून इथे येत आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मुंबई अहमदाबाद या ट्रेनमध्ये पहिल्या वर्गात किंवा फास्ट ट्रेनमध्ये बसणाऱ्या लोकांची संख्या जर बघितली तर एखाद्या नव्या ट्रेनची सुद्धा आवश्यकता नाही हा निष्कर्ष रेल्वे विभागामध्ये काढला गेलेला आहे. आणि त्यामुळे ते कारण नसताना ते केलेलं आहे. त्याच्यामध्ये मला असं वाटतं म्हणजे ते आता स्पष्ट सांगायचं म्हणजे कोणी वरून खाली उतरलं ते मुंबई महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही आणि कोणी तोडून देणार नाही. तो डाव असेल नाही साहेब, आपण सगळेजण त्याच्यासाठी आहोतच, त्याचा काही विषय नाही. परंतु माझं असं म्हणणं आहे की हे यांचं षडयंत्र जे सुरू आहे, ह्यांच्या डोक्यात जो विचार येतो पहिला तो गुजरातशी संबंधित येतो. आता महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी गुजराती लोक राहतात, जे पूर्वापार अनेक लोक राहतात जे उत्तम मराठी बोलतात, जे या मातीशी एकरूप झालेले आहेत. परंतु जे ज्या प्रकारचे आज बाहेरून जे लोक येत आहेत आणि जे मुंबईकडे किंवा पुण्याकडे खास करून जे त्यांचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, हे काही साधं सरळ सोपं दिसत नाही मला. असं आहे की ही गोष्ट खरी आहे की त्याच्यामध्ये म्हणजे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही कधी गप्प बसणार नाही, मुंबई कोणी हलवू शकत नाही, गोष्ट खरी आहे. पण मुंबई म्हणजे काय, पुणे म्हणजे काय, देशाचं अर्थकारण. आणि त्या अर्थकारणावर आपला कब्जा असला पाहिजे अशा प्रकारचा दृष्टिकोन काही घटकांचा आहे. आणि त्या घटकांना प्रोत्साहित करण्याच्या संबंधीची भूमिका, देशाचं नेतृत्व ज्यांच्याकडे त्या घटकांच्याकडून होतं का काय, अशी एक शंका लोकांच्या मनात यायला लागली. आणि त्यामुळे तुम्ही म्हणता हा विचार लोकांना अस्वस्थ करणार आहे, पण हे कधी यशस्वी होणार नाही, पण तो प्रयत्न आहे असं सरळ दिसतं. मी गेल्या 10-12 दिवसाच्या पूर्वी एवढं दिसतं निश्चित वसई विरार या सगळ्या पट्ट्यामध्ये गेलो होतो. तर वसई विरार या सगळ्या पट्ट्यामध्ये म्हणजे एकेकाळी मी जायचो वसईला तर सगळा एक तर ख्रिश्चन किंवा मराठी हा सगळा टक्का त्या ठिकाणी दिसायचा. आता सगळे म्हणजे बोधसुद्धा
मला मराठीचं दिसतात असं नाही, मला गुजराती बोलसुद्धा दिसतात. मी काही गुजराती भाषेचा द्वेष करत नाही, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात गुजराती भाषेचं आक्रमण या परिसरामध्ये व्हायला लागलेलं आहे, याचा अर्थ तिथं काहीतरी कष्ट करण्यासाठी जसं लेबर आपल्याकडं उत्तराखंडमधनं किंवा आपल्याकडं UPमधनं किंवा बिहारमधनं कष्टाला माणूस येतो, तसा हा कष्टाच्यासाठी येत नाही, तो अर्थकारणासाठी येतो. आणि इथलं महाराष्ट्र अर्थकारणाच्या दृष्टीनं अत्यंत योग्य भूमी आहे असं समजून त्याच्यावर नियंत्रण ठेवावं, ही त्याच्या भाषेची भावना असेल तर जागृत राहावं लागेल. नरेंद्र मोदींबद्दल आपलं पूर्वी काय मत होतं आणि आज काय? दोन गोष्टी आहेत मोदींच्या बाबतीत. एक असं आहे की साहेब खरं सांगा नाही, एक गोष्ट त्याच्याबद्दलची अशी आहे, त्यांच्या जमेच्या ज्या गोष्टी आहेत या ग्रस्ताला प्रचंड कष्ट करण्याची तयारी आहे. सकाळी लवकर उठणार, तयार होणार, मी सुरू केलं. पण ह्याने पंतप्रधान होता येतं? तर त्याचं एक वैशिष्ट्य आहे की ते कष्ट भयंकर करतात. कष्ट करून म्हणजे मेहनत करणं, ऑफिसमध्ये जास्तीत जास्त वेळ बसणं वगैरे, या सगळ्या गोष्टी त्यांच्या अत्यंत जमेच्या बाजू आहेत. गुजरातमध्ये त्याचा फायदा झाला, गुजरातच्या डेव्हलपमेंटमध्ये त्याचं त्यांचं योगदान होतं, त्यांची जमेची बाजू आहे. मला स्वतःला असं वाटतं की गुजरात राज्य चालवणं किंवा उद्या कर्नाटक राज्य चालवणं आणि भारत चालवणं ह्याच्यात फरक आहे. आपल्या ते राज्यामध्ये विदर्भ, मराठवाडा किंवा कोकण असे भाग आहेत, या राज्यात असे काही फारसे भाग नाही, थोडे असले तर कच्छ किंवा काय. पण राज्य चालवणं एखाद्या व्यक्तीला सहज शक्य आहे, योग्य लोकांची टीम घेऊन, चांगले अधिकारी घेऊन तो राज्य चालवू शकतो. पण देश चालवायचं म्हटल्याच्या नंतर स्थिती वेगळी असते. जो कोणी प्रधानमंत्री असेल त्याला, तो गुजरातमधला असेल तर त्याला कच्छ माहिती आहे, त्याला काठेवाड माहिती आहे, त्याला अहमदाबाद माहिती आहे, त्याला सुरत माहिती आहे, पण त्याला नॉर्थ ईस्टमधले प्रत्येक दिमापूर किंवा बाकीचे जिल्हे तितकेच माहीत असतील असं नाही. किंवा केरळमधला एखादा तालुका किंवा डिस्ट्रिक्ट तितकाच माहीत असेल असं नाही. आणि म्हणून देश चालवायचा असेल तर तुम्हाला टीम लागते. मग ती टीम कोणी केरळमधलं असेल, कोणी दक्षिणेतल्या तामिळनाडूमध्ये असेल, कोणी महाराष्ट्रातलं असेल, कोणी गुजरातमधलं असेल, नॉर्थ ईस्टमधलं असेल, बंगालमध्ये असेल, UPतले असतील, त्या टीमच्या माध्यमातून देश चालवता येतो. आज मला असं दिसतं आहे की आजच्या राज्यकर्त्यांना टीम म्हणून काम करायची भूमिका दिसत नाही, दिसत नाही, दिसत मी काम करणार. आणि त्यामुळं टीमचा अभाव असला तर बाकीच्या सहकार्यांच्यामध्ये प्रत्येक निर्णय घेण्याच्या पूर्वी जरा विचारून घ्या, जरा त्यांच्या कानावर घाला, अशा प्रकारच्या सूचना आम्हाला काही आमचे सहकारी त्या ठिकाणी करतात. याचा अर्थ टीम म्हणून काम करण्याच्या बाबतीत आजच्या नेतृत्वाच्याकडून हवं तशा प्रकारची कामगिरी केली जाते का नाही याची शंका दिसते. आणि देश चालवायला अशी शंकेची अवस्था ही योग्य नाही.